आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल बटन नक्की। मित्रांनो नमस्कार। राज्यात महाआघाडीचे सरकार असून शिवसेनेने उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना व राष्ट्रवादीने मिळून सरकार स्थापन केले आहे। त्यामुळे ठाणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयांच्या पोस्टर बॅनरवर काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो लावणे अपेक्षित होते, पण शिवसेना राष्ट्रवादी लावत असलेल्या पोस्टर बॅनरवर फक्त पालकमंत्री एकनाथराव शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचेच फोटो असतात। काँग्रेस नेत्यांचे फोटो लावले जात नसल्याबद्दल ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे। शहरात पोस्टर बॅनर कटआउटची स्पर्धा सुरू आहे, त्याविषयी पत्रकारांनी चव्हाण यांना बोलते केले असता त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी या मित्रपक्षांवर टीका केली आहे। राज्याच्या सत्तेतील या तिन्ही पक्षाच्या सहमतीने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले जातात, दरम्यान नव्या वादाला तोंड पडू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। ठाणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाच्या पोस्टर बॅनरवर काँग्रेस नेत्यांच्या व्यतिरिक्त फक्त शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांसह या दोन मंत्र्यांचेच मोठे फोटो लावले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे। यावरून राज्याच्या सत्तेतील या तिन्ही पक्षांमध्ये शहरात सुरू असलेल्या पोस्टर बॅनरच्या स्पर्धेवरून आता वाद वाढण्याची शक्यता दिसून येत आहे। तर मित्रांनो, काँग्रेसच्या या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे? आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।